अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ई महासेवा केंद्राद्वारे त्यांची कर्जमुक्तीचा दाखला देण्यासाठी ई महासेवा केंद्र चालक हे व्यापाऱ्यांकडून 50, 100, 200 रुपये घेऊन शेतकऱ्यांची लूट करत असल्यामुळे ई महासेवा केंद्र चालक यांच्या विरोधात जामनेर तालुक्यातील युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन देत ई महासेवा केंद्र चालकांना तात्काळ सूचना देऊन शेतकऱ्यांची लूट थांबवण्याबाबतचे निवेदन दिले। महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्यांचा कुठेतरी आधार द्यावा, शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी कर्जमुक्ती योजना आणि योजना ही सुरू असताना शेतकरी खुश आहे आणि पण त्या शेतकऱ्यांना कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही गावांमध्ये होतो। आता जामनेर तालुक्यात मी फिरत असताना मला बऱ्याच ठिकाणून फोन आले की जे शेतकरी आहे त्यांच्याकडून 50-50 रुपये, 100-100 रुपये, 200-200 रुपये असे घेतले जात आहे, तर ते कुठेतरी थांबवा यासाठी आता तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आता निवेदन आणि तहसीलदार साहेबांना आम्ही मागणीसुद्धा केलेली की हा प्रकार थांबला पाहिजे आणि शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबली पाहिजे। त्यासाठी आता बघू, जर तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलं आहे त्याचं काही झालं तर ठीक, नाही तर शिवसेना स्टाईलने काय करायचं ते दाखवून दे। इथे सकाळी ग्रामपंचायत ऑफिस निधी दिगल या ठिकाणी गेलो असता शेतकऱ्याचे जे फार्म भेटतात तर त्या फार्माईच्या बदल्यामध्ये 50 रुपये ते घेत होते ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये। आता याच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे का नुसतंच बा फक्त मी चौकशी करतो त्याचे पैसेसुद्धा वापस झाले तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडूनसून त्याला सस्पेंड करायचं हे करू। कारण ग्रामपंचायतच्या कार्यालयातून 50 रुपये घेतले जात आहे आणि ही सेवा केंद्र म्हणजे का शेतकऱ्याचे लूट करण्यासाठी बसवले आहे का हे किंवा परमिशन दिलं आहे का येईल दिलं आहे का परमिशन की शेतकऱ्याची लूट करा तुम्ही पटीन ते शासनाकडून वास्तविक त्यांना प्रत्येक शेतकऱ्याचा फार्म निघाला बाहेर की 12 रुपये मिळतात मग शेतकऱ्याकडून 50 रुपये काय घेताय हे लोक बघितलेले असाल आपण बघितलेले असाल महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जी 2 लाखापर्यंतची जी कर्जमाफी केलेली आहे तर त्या कर्जमाफीच्या निमित्ताने आज आम्ही आमची संपूर्ण युवा सेना टीम आज जामनेर तहसील कार्यालय येथे आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना शेतकऱ्यांची जी काही कागदोपत्री जी फसवणूक केली जात आहे बाहेर महापोर्टलकडून किंवा आपलं महा ई सेवा केंद्रांकडून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरांमध्ये आज ही कागदोपत्री फसवणूक शेतकऱ्यांची हे बाहेरची मंडळी करत आहात तर कुठेतरी यांना लगाम बसावी या उद्देशाने आज आम्ही जामनेर तहसील कार्यालय येथील तहसीलदार साहेबांना आज आम्ही लेखी निवेदन दिलेले आहेत आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिले आहेत की मी तत्काळ या सगळ्या कारनाम्यांवर कारवाई करेल अशी ग्वाही त्यांनी आम्हाला इथं दिलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।